आपल्या मागण्यांसाठी आज गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालय बाई गंगाबाई रुग्णालयातील 129 परिचारिका आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झालं आहे। या परिचारिका संपावर गेल्याने आरोग्य सेवा कोमळली असून परिचारिकांचे संपाने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। या दोन्ही रुग्णालयातील परिचारिकांना गेल्या 4 महिन्यापासून वेळेवर वेतन मिळत नसून वेतनाबाबत विचारलं तर उघडावुडवीचे उत्तरे दिली जातात। तर दोन्ही रुग्णालयात परिचारिकांचे अनेक पदे रिक्त आहेत, मात्र ती भरण्यात आली नसल्याने रिक्त पदाचा अतिरिक्त भार सध्या असलेल्या परिचारिकांवर बसत असून सुरक्षा गार्ड नसल्याने परिचारिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे। या तीनही मागण्या पूर्ण करण्यासाठी परिचारिकांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे। जेव्हापर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा परिचारिकांनी ठेवलेला आहे। यामुळे रुग्णालयातील रुग्णांचे हाल बेहाल होत आहेत। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर शाखा गोंदिया यांच्याकडून आम्ही काम बंद आंदोलन करीत आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत रिक्त पदांच्या 275 आमचे टोटल मंजूर पदे आहेत, 119 भरले आहेत त्यांनी आणि 246 पदे खाली आहेत। तसेच इंचार्ज सिस्टरांचे 50 पदे त्यापैकी 16 भरलेले आहेत, 34 त्यांनी खाली रिक्त पदे आहेत। तर ती रिक्त पदे आम्हाला लवकरात लवकर भरून मिळावी आणि सध्या परिस्थितीमध्ये KTS आणि BGW या दोन्ही रुग्णालयांना DMRच्या ज्या स्टाफ आहेत त्या सांभाळत आहे। यामध्ये DHSच्या ज्या स्टाफ होत्या जिल्हा रुग्णालयाकडून त्यांनी टोटल त्यांचा स्टाफ काढून घेतल्यामुळे पूर्ण जे कामाचा ताण आहे तो DMRच्या स्टाफवर आलेला आहे। त्यांना आठवडी सुट्टी मिळत नाही आहे आणि अशामध्ये बऱ्याच पोरींना आजारपण पण येत आहे, यामुळे आम्हाला रिक्त पदाची ही आमची मेन मागणी आहे। दुसरं म्हणजे वेतन आमचं वेतनाला सारखा मागील 4 महिन्यापासून सारखा विलंब होत आहे आणि वेतन जरी झाले तरी अर्ध्या लोकांचं होते ग्रांट अपुरी पडत आहे असं प्रशासनाचं सांगणं आहे। तर प्रत्येक व्यक्तीला 2 महिने वाट बघावी लागते वेतनसाठी आणि हे एका महिन्याचं नसून वारंवार हेच होत आहे आमच्याकडून। म्हणून आमची मागणी आहे की आमचं वेतन ॲटलिस्ट 5 तारखेपर्यंत यांनी द्यायला हवं। ॲक्च्युली काम बंद अनिश्चितकालीन आंदोलनाचं आम्ही पत्र प्रशासनाला दिलेलं आहे। आम्ही जर यांनी रिक्त पदे भरली तात्काळ जी लिस्ट आहे त्यांनी जर लावली रिक्त पदे भरली तर आम्ही संप मागे घेऊ, किंवा त्यांनी कॉन्ट्रॅक्च्युअल तरी ॲटलिस्ट जोपर्यंत सरळ सेवेची प्रोसिजर होत नाही कॉन्ट्रॅक्च्युअल जरी त्यांनी आम्हाला 50 स्टाफ ॲट अ टाईम म्हणजे या वेळेला दिल्या तर आम्ही मागे घेऊ। रुग्णांविषयी त्यांना व्यवस्थित रुग्णसेवा मिळावी म्हणून पण आम्ही स्ट्राईक करतो आहे, कारण माझी एक स्टाफ 55 पेशंटला हँडल करते। तुम्ही पोस्ट LACSला वॉर्डमध्ये जा, 55 पेशंटमध्ये एक स्टाफ हँडल करते, त्यासोबत त्यांचे बेबी असतात। अशा वेळेस बेबीला किंवा मदरला काही कमी जास्त झालं तर एक व्यक्ती इतकं सांभाळण्यात सक्षम नाही, त्यामुळे ॲटलिस्ट 3 ते 4 स्टाफ तरी त्या ठिकाणी पाहिजे। म्हणून आम्हाला रिक्त पदांची मागणी ही आमची मुख्य आहे आणि ती लवकरात लवकर पुरी करावी आम्ही अशी आशा पण करतो शासनाकडून। आज आमच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी महाराष्ट्र परिचारिका संघटना लातूर तसेच संलग्न शाखा गोंदिया याच्या माध्यमातून आमच्या काही परिचारिका आणि अधिपरिचारक जे आहेत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मुख्य मागण्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हटलं तर अपुरा मनुष्यबळ हा पडत असल्यामुळे कसं आहे की आपल्या ज्या रुग्णांच्या जे सेवेमध्ये आहे तो पण अडथळा होतो आणि जो मानसिक ताण आणि शारीरिक ताण जो अधिपरिचारक व अधिपरिचारक आहे यांच्यावर पडत आहे तो पण एक सर्वात मोठा अपुऱ्या मनुष्यबळाचा सर्वात मोठा हा तोटा आहे। दुसरं म्हटलं तर वेतन मागील 3 ते 4 महिने झाले कंटिन्युशनमध्ये आमचं वेतन होत नाही, तर वेतन न झाल्यामुळे कसं मॅक्सिमम जे आमच्या ज्या स्टाफ आहेत ह्या बाहेर गावचे आहेत तर त्यांना उदरनिर्वाहाचा पण एक प्रश्न आहे। आवाज TV साठी राजेश कुमार तायवाडे गोंदिया।